बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सर, काल ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की या अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्यात येऊ नये, विरोधी पक्षांनी सहकार्य करावं, त्यावेळी फडणवीसांनी असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या माणसांना सांगा, आम्हाला उत्तर द्यावं लागतं, त्यांनी काहीतरी बोलल्याच्या नंतर काय वाटतंय? नाही नाही, देवेंद्र फडणवीस बरोबर बोलताय. एकमेकांना उत्तर देणं हेच राजकारण आहे. एकमेकांना उत्तर देणं या परिस्थितीमध्ये हे राजकारण आहे. कोरोनाच्या संकटमध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध नाही आहे, हे देशांतर्गत युद्ध आहे. आणि फडणवीस साहेबांनासुद्धा माहीत असेल की नागपूरमध्ये स्वतः सरसंघ चालक मोहनराव भागवत हे कोरोनाने आजारी आहेत. भैयाजी जोशी हे कोरोनाने आजारी आहेत. सगळे महत्त्वाचे किंवा सामान्य लोक हे कोरोनाशी झुंज देत आहेत. अशा वेळेला इकडचे किंवा तिकडचे हे भेदाभेद गाडून महाराष्ट्राचे म्हणून आपण एकत्र जे काल बसलो होतो मुख्यमंत्र्यांच्या लीडरशिपखाली, तर त्यांनी आता डोक्यातून एक काढलं पाहिजे की विरोधी पक्षाच्या लोकांना कोरोना होणार नाही आणि सत्ताधारी पक्षाचा लोकांना कोरोना होईल, किंवा आमच्या लोकांनीही डोक्यातून काढलं पाहिजे की आम्हाला होणार नाही आणि विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये तो विषाणू शिरेल, हे नाही आहे. देशाची परिस्थिती ही गंभीर आहे, हाताभार गेली आहे, हे स्पष्ट सांगावं लागेल. महाराष्ट्रामधली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे आणि म्हणूनच काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्व पक्षाची बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगावं लागलं. आणि त्या बैठकीतसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांची मतं, सगळ्या पक्षांची मतं समजून घेतल्यावरती जे मुख्यमंत्र्यांकडून जे संकेत आहेत की लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, ही स्थिती फक्त राज्याची नाही तर संपूर्ण देशाची मला दिसते. आणि देश पातळीवरती अशा प्रकारे निर्णय घेण्यासंदर्भात पावलं टाकली जात आहेत का असं चित्र मला आता दिसत आहे. प्रत्येक वेळेला केंद्र सरकार आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून अशा प्रकारचे निर्णय घेताना दिसत आहे, चुकीचं आहे. निवडणुका आहेत, आमचा पक्ष निवडणुकीला उतरला आहे, आमची लोक प्रचार करतायत, म्हणून माणसांना मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुका यापेक्षाही लोकांचे जीव महत्त्वाचे आहे. निवडणुका कधी घेता येईल, राजकारण केव्हाही करता येईल. आज पश्चिम बंगालमध्ये जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं त्यात करोना नाही आहे, याचं चित्र जे भयावह आहे ते नंतर तुम्हाला दिसेल. पण देशाच्या राज्यकर्ते जे आहेत प्रमुख, त्यांनीच मुळात करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. तो आम्ही घ्यायचा, इतरांनीही घेतला पाहिजे. आणि तुमचं आमचं जे चाललं आहे हे ना त्यांना शोभत ना आम्हाला शोभत. मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काल त्यांची मतं मांडली आहेत. आणि आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन लोकांना मान्य नाही, हे ते सांगतात बरोबर आहे. हे आम्हाला माहीत नाही का, हे सरकारला माहीत नाही का लॉकडाऊन लोकांना मान्य नाही? मग पर्याय काय हे तुम्ही सांगता का? माणसं जगवण्याचा, माणसं वाचवण्याचा, जीव वाचवण्याचा पर्याय तुम्ही सांगा असं वारंवार मुख्यमंत्री सांगतायत. पण जगभरामध्ये लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. तुम्ही अमेरिकेत पहा, तुम्ही युरोपमध्ये पहा, तुम्ही आता इटलीमध्ये पहा, अनेक राष्ट्रांनी परत एकदा कडक निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त लसीकरण, त्या संदर्भातले इतर जे इंजेक्शन्स किंवा लसी आहेत, रेमडेसिवीर वगैरे, त्याचा साठा उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तुम्ही त्याचं खापर कोणत्याही राज्यावर तोडू नका. आणि जसं पुण्यात झालं आहे प्रकरण महापौरात, आम्ही केंद्राकडून लसी आणल्या, मग केंद्राकडून लसी तुम्ही पुण्याला आणताय ना, मुंबईलाही पाठवा. आणि ते किती खोटारडेपणा त्याच्यामध्ये झाला हे सुद्धा सिद्ध झालं. देश में लॉकडाऊन की जरूरत है, आपको क्या लगता है?
देखो देश में लॉकडाउन की जरूरत है या नहीं, इस बारे में जो निर्णय है वो देश के प्रधानमंत्री ले सकते हैं, लेकिन जैसे कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने राज्य के सभी राजनीतिक दलों को, नेताओं को एक साथ बिठाकर उनसे विचार विनिमय किया है, उनके बाद अब मुख्यमंत्री निर्णय लेंगे। मुख्यमंत्री ने स्पष्ट संकेत दिए हैं कि एक लॉकडाउन की ज़रूरत है। अगर केंद्र सरकार को लगता है कि देश में जिस तरह से कोरोना का संक्रमण तेज़ी से बढ़ रहा है और लॉकडाउन की ज़रूरत है, तो प्रधानमंत्री अपने मन की बात देश को बताएंगे। लेकिन मुझे लगता है पश्चिम बंगाल के चुनाव की पूरा उनका जो शेड्यूल है वो पूरा होने के बाद इस बारे में केंद्र सरकार निर्णय ले सकती है। लेकिन ज़्यादा से ज़्यादा टीका और सभी राज्यों को जितनी भी टीके चाहिए उनकी सप्लाई होनी चाहिए। जैसे कल राजू शेट्टी जी ने कहा है सीरम इंस्टीट्यूट पुणे में है, वहाँ से पूरे देश को और विश्व को आप टीके भेजते हो, लेकिन महाराष्ट्र की जनता यहाँ मर रही है, हमारे सामने वो टीका बनता है। तो जैसे राजू शेट्टी जी ने कहा है कि हम एक भी जो ट्रक है कंटेनर है वो बाहर जाने नहीं देंगे। अगर लोगों की भावना बढ़ गई तो मुझे लगता है लोग पूरे रास्ते बंद कर देंगे। सर, कोरोनाचं काम भाजप सरकार करते का, रेमडेसिवीरचा साठा नाही आहे, गुजरातमध्ये बीजेपीच्या ऑफिसमधूनच रेमडेसिवीर वाटण्यात आलेला आहे, कसं? मला या संदर्भात काही माहीत नाही, पण लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या अशा प्रकारच्या औषधाचा आणि या लसींचा गैरवापर होऊ नये। संपूर्ण देश तुमचा आहे, फक्त गुजरात तुमचा नाही आहे, हे लक्षात घ्या। देशाचं नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो, तुम्ही या अपेक्षेचा भंग होईल असं वागणार नाही असा आम्ही विश्वास ठेवतो। गुजरातच्या संदर्भात जर आपलं जास्त प्रेम वाहत असेल तर ठीक आहे, मला काय म्हणायचं नाही, पण महाराष्ट्रही तुमचा आहे, झारखंडही तुमचा आहे, दिल्ली राज्यही तुमचं आहे, बंगालही तुमचं आहे, आपण देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री आहात, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। सर एक शेवटचा प्रश्न, संपूर्ण जगामध्ये स्पुटनिक असेल, फायझर असेल, अशा अनेक लसी आहेत ज्या उपलब्ध आहेत, वेगवेगळे पर्याय आहे आणि त्यांची क्षमता देखील खूप चांगली आहे इम्युनिटीची, मात्र आपल्या देशामध्ये केवळ दोनच लसींना अजूनही मान्यता देण्यात आलेली आहे, काय वाटतं? केवळ हा एक तांत्रिक आणि वैद्यकीय असा विषय आहे, या संदर्भात खरं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चर्चा तज्ज्ञांशी करणं गरजेचं आहे, पण त्या संदर्भात चर्चा का केली जात नाही आणि काय लपवलं जातं आहे का देशापासून, याच्यामध्ये काही इतर काही कोणाचे हात अडकले आहेत का, काय व्यापार आहे का, अजून काय आहे, काय रहस्य काय आहे, हे मी बोलणं बरोबर नाही। या देशातले जे प्रमुख तज्ज्ञ लोक आहेत, डॉक्टर शेखर मांडे असतील किंवा तिकडे रमण गंगाखेडकर असतील किंवा एम्सचे प्रमुख आहेत, हे या सगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या टास्क फोर्समध्ये काम करत आहेत, त्यांचं मत या संदर्भात अधिक महत्त्वाचं आहे। सर, कल जिस तरह मीटिंग हुआ था उसमें देवेंद्र फडणवीस जी ने लॉकडाउन का विरोध किया था, वहीं दूसरी तरफ प्रकाश जावड़ेकर भी कहते हैं कि महाराष्ट्र में जो वैक्सीन है उसकी कमी नहीं की जा रही थी। देखो, प्रकाश जावड़ेकर जी दिल्ली में बैठकर जो हमें नानामृत दे रहे हैं ज्ञान, उसकी ज़रूरत महाराष्ट्र को नहीं है। आप आइए महाराष्ट्र में, आप मुंबई में बैठे या पुणे में बैठे और यहाँ की हालत देखिए, आपका रिश्ता भी महाराष्ट्र से है। देवेंद्र जी ने विरोध किया होगा लॉकडाउन को, ये उनकी पार्टी की राज्य की भूमिका है, देश की भूमिका अलग हो सकती है मोदी साहब की। जब मोदी लॉकडाउन यहाँ पूरे देश में अगर जारी करेंगे तो देवेंद्र जी की भूमिका क्या होगी, आप मुझे बताइए कि महाराष्ट्र छोड़कर पूरे देश में लॉकडाउन करो। देखो, इस प्रकार से राजनीति करना ऐसे विषय में संकट के घड़ी में किसी को भी शोभा नहीं देता, ना हमको ना अपोजिशन को। बहुत ही सीधे रास्ते से चलकर एक मार्ग निकालना होगा और लोगों की जान बचानी होगी। थैंक यू। ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।